आता खालची वेली संदर्भातली काही वाक्य वाचूया खिडकीतल्या वेलीनी आत डोकावून पाहिलं खिडकीतली वेल खूप वेळ दंगा करत राहिली खिडकीतल्या वेलीनी हे कुसाचा टाकला खिडकीतली वेल भलतीच खुश झाली या वाक्यांबद्दल काय सांगू शकाल सांगा बरं खिडकीतल्या वेलीबद्दल आपल्याला माहिती मिळाली अगदी बरोबर अजून परत एकदा वाक्य वाचा या सगळ्या वाक्यांमध्ये काही सारखेपणा दिसतोय का ते बघा बरं या सगळ्या उदाहरणात ही वेल माणसाप्रमाणे काहीतरी कृती करते असं सांगितलं आहे बरोबर ना डोकावून पाहणं दंगा करणं उसासा टाकणं खुश होणं या सगळ्या क्रिया कोणतीच वेळ प्रत्यक्षात करणार नाही पण कविता कथा कादंबऱ्यातच नाही तर रोजच्या आपल्या बोलण्यातही आपण अशा पद्धतीची वाक्य बोलत असतो आता स्क्रीनवर वाक्याचे सुरुवातीचे काही शब्द दिसतील त्यामध्ये जो घटक असेल तो माणसाप्रमाणे वर्तन करतो कृती करतो असं समजून ते वाक्य पूर्ण करायचं आहे वर्गातला फळा आज माझ्याशी बोलू लागला पिंजऱ्यातल्या वाघाने जरा विचार केला मला पत्र आलं त्या पत्राने माझ्या मनावर फुंकर घातली खडखडाट करत गाडीने चालायला सुरुवात केली तुम्हालाही वाक्य पूर्ण करण्यासाठी खूप काही सुचलं असेल ही, ही सगळी वाक्य ही एका अलंकाराची उदाहरणं आहेत कोणता अलंकार आहे तो सांगू शकाल ही सगळी उदाहरणं चेतन गुणोक्ती अलंकाराची आहेत आता चेतन गुणोक्ती अलंकार याची नेमकी व्याख्या समजून घेऊया अचेतन वस्तूवर सचेतनाचा किंवा मानवेतर घटकांवर जेव्हा मानवी गुणधर्माचा आरोप केला जातो तेव्हा चेतन गुणोक्ती अलंकार होतो आता हे उदाहरण बघूया चाफा बोलेना चाफा चालेना चाफा खंत करी काही केल्या फुलेना कवी बी कवी बी म्हणजे मुरलीधर गुप्ते यांची ही खूप प्रसिद्ध कविता या उदाहरणात चाफा हा मानवेतर म्हणजेच मानवापेक्षा मानवाहून वेगळा असणारा घटक हा चाफा बोलत नाही आहे चालत नाही आहे कसली तरी खंत करतोय असं वर्णन कवींनी केलं आहे म्हणजेच चाफा या मानवेतर घटकावर तो माणसाप्रमाणे वर्तन करतोय असं वर्णन आहे म्हणून इथे चेतन गुणोक्ती अलंकार झालाय आपण आधी जी उदाहरणं पाहिली त्या सगळ्या निर्जीव वस्तू किंवा प्राणी माणसाप्रमाणे वर्तन करत आहेत फळा बोलतोय वाघ विचार करतोय पत्र मनावर फुंकर मारतंय गाडी आहे अशी कल्पना इथे केली आहे म्हणून इथे चेतन गुणोक्ती अलंकार झाला आहे आपण काय शिकलो चेतन गुणोक्ती अलंकार अचेतन वस्तूंवर सचेतनाचा किंवा मा मानवेतर घटकांवर जेव्हा मानवी गुणधर्माचा आरोप केला जातो तेव्हा चेतन गुणोक्ती अलंकार होतो वैशिष्ट्य मानवेतर घटकांना मानव सचेतन मानलं जातं तो घटक माणसाप्रमाणे वागतो बोलतो असं वर्णन केलं जातं स्वाध्याय पुढील उदाहरण वाचून दिलेलं कोष्ट पूर्ण करा क्रमांक मानवेतर सजीव निर्जीव घटक केलेला आरोप टप 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 पडती थेंब मनी वनीचे विजती डोम, वत्सलये वासभूमी आशीर्वच बोले बाभ बोरकर हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ही खेळत होती क्षितिजापाशी इंद्रधनुने कमान सुंदर वा कविता ओले त्याने टिपते डोळे वसुंधरा हासता हासता टाया वाजविती पान दंग देवाच्या भजनी जसे करती करोन्या होऊ देरे आवादानी बहिणाबाई बालकवींची फुलराणी कुसुमागर्जांची आगगाडी आणि जमीन या कविता मिळवा त्यातील चेतन गुणोक्ती अलंकाराची चे उदाहरणं शोधून लिहा